जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं च श्रीधरं कर्मोपासन ज्ञान विवेक वैराग्यदायिने राम हनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ तुम्ही श्रोते जगदीश मूर्ति तेथे माझी वित्पत्ति किती बुद्धिन अल्पमती सलगी करितो श्री राम। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडल सज्जनगड यांच्या वतीने सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। श्री सद्गुरु तत्व याचा आपण चिंतन करत आहोत। सद्गुरूंची नानाविध लक्षणं कोणती आहेत ही आपण पाहायला नुकताच प्रारंभ केलेला आहे। म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा ह्या 12 ते 13 लक्षणांचा आपण विचार करत आहोत। त्यामधील ज्ञान हा विषय झालेला आहे, त्याच्या अंतर्गतच येणारा विवेक हा विषय मागच्या वेळेस आपण बघितला की ज्यामध्ये वस्तू आणि स्वरूप यांचा निश्चय, वस्तू म्हणजे सद्वस्तू म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म नक्की काय आहे याचा निश्चय, माझे स्वरूप म्हणजे मी खरा कोण याचा निश्चय आणि ब्रह्म आणि मी म्हणजे आत्मा यांचा एकमेकांशी असणारा निश्चय, या 3 अर्थांनी आपण विवेक या शब्दाचं विवेचन पाहिलं। आत्मानात्म नित्य अनित्य आणि सार असार हे विवेकाचे प्रकार आपण पाहिले। आत्मा म्हणजे खराखुरा जो मी आहे, पंचकोशांपेक्षा भिन्न असणारा, शून्यापेक्षाही भिन्न असणारा असा जो सत्स्वरूप आहे तो आत्मा, तो मी आहे, हा निश्चय पाहिला। नित्य आणि अनित्य यामध्ये नित्य हे ब्रह्म आहे, अनित्य ही सृष्टी आहे हे पाहिलं। सार आणि असार यामध्ये श्रेष्ठातील श्रेष्ठ असणारं ब्रह्मस्वरूप आहे आणि असार ही सगळी प्रकृती आहे, माया आहे, हा विषय पाहिला। आणि त्याच्यासाठी साधनभूत म्हणून फुकाचे मुखी नाम घेणे याचाही संकेत आपण मागच्या प्रवचनात केलेला आहे। याची प्राप्ती कशी होईल, भजन या विषयामध्ये त्याचा अंतर्भाव होईल, पण आत्ता तेवढाच उल्लेख करून ठेवतो की श्रवण मनन निदिध्यासन या माध्यमातून जे जायचं आहे त्याच्या जोडीला नामस्मरण असायला हवं। श्रवण मननादी विषयही पुढे येणार आहेत, ते सद्गुरूंचं लक्षणही आहे आणि आपल्याला सुद्धा ते साध्य करायचं आहे। पैकी विवेक हा विषय आपण मागच्या वेळेस बघितला, आता वैराग्य हा विषय पाहत आहोत। वैराग्य म्हणजे काय? वैराग्य याला विराग असंही म्हणतात। वी आणि राग, विगत राग यस्मात सविराग, विगत म्हणजे निघून गेलेला, राग म्हणजे आसक्ती, क्रोध असा त्याचा अर्थ नाही आहे, राग म्हणजे आसक्ती। आसक्तीचा संबंध संगाशी आहे, संगाचा संबंध म्हणजे अर्थ चिकटणे असा आहे। कोणताही विषय, कोणत्याही वासना मला येऊन जेव्हा चिकटतात
माझ्या मनाचा बुद्धीचा विषय जेव्हा होतात आणि त्यानुसार इंद्रियांच्या माध्यमातून मला कर्म करायला जेव्हा लावतात त्यावेळेला मी त्या संबंधित विषयाशी चिकटला गेलो म्हणजेच माझा राग त्याच्याशी निर्माण झाला. राग म्हणजेच संग निर्माण झाला असा त्याचा अर्थ आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये फार सुंदर उपदेश येतो, ध्यायते विषय पुंसा संगस्तेषु उपजायते, ध्यायते विषयांपुंसः संगस्तेषु उपजायते. आणि मग त्याच्यातून काम क्रोध आदी आदी विषय पुढे जातात. आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायच्या नाही आहेत, पण वैराग्य हे काय आहे आणि ते सद्गुरूंपाशी कसं विलसतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे संग दोष निर्माण होतो. संग दोष याचा अर्थ आसक्ती, याचा अर्थ फक्त त्याची इच्छा असणं असाच नाही आहे, तर विरुद्ध अर्थसुद्धा संगच आहे. एखाद्याबद्दलची हाव असणं, ते मला मिळावं असं वाटणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जशा संग आहेत, तसंच त्याचा द्वेष वाटणं, तिरस्कार वाटणं, हाही संगच मानला पाहिजे. नकारात्मक दृष्टीनं का होईना, मी त्याच्याशी मनानी आणि बुद्धीनं जोडलेला आहे, म्हणून द्वेष पण नको असं सांगितलेलं आहे. म्हणून तिरस्कार, ईर्ष्या, असूया ह्या दुर्भावना सुद्धा का नको, कारण तोही एक प्रकारचा संगच आहे. म्हणजे वैराग्य त्याच्यातही नाही. म्हणून ह्या दोन्ही द्वंद्वांपासून वेगळं होतं आलं पाहिजे. आसक्ती म्हणजे भोगण्याची इच्छा पण नाही आहे आणि त्याच्याबद्दल तिरस्कार सुद्धा नाही आहे, स्थिर आहे. भगवान श्री रामचंद्रांनी सच्चिदानंद परमेश्वर ते पण मर्यादा पुरुषोत्तमाची लीला पठवण्यासाठी त्यांनी जे मुमुक्षुत्व स्वीकारलं आणि वसिष्ठ महामुनींच्या समोर निवेदन केलं, त्यावेळेला स्वतःची चित्तदशा कशी आहे, म्हणजे वैराग्यवती चित्तदशा ती, वर्णन करताना रामराय काय म्हणाले आहेत, मला मरणाचीही इच्छा नाही आहे आणि जीवनाचीही इच्छा नाही आहे. नाहम इच्छामी मरणम, नाहम इच्छामी जीवितम, यथा तिष्ठामी तिष्ठामी, जसा आहे मी तसा राहावा अशी इच्छा, हे वैराग्य. मरण समोर आलं तर त्याचा स्वीकार, जीवन हजारो वर्ष जीवन जगण्याचा जर योग आला तर त्याच्यासाठीही तत्पर आहे. या क्षणी मरायची वेळ आली त्याच्यासाठीही तत्पर आहे आणि हजारो वर्ष जीवन जगण्याचीही जर वेळ आली तर त्याच्यासाठीही काही विरोध नाही आहे. अशी जी अवस्था आहे त्याला वैराग्य असं म्हणतात. एक उदाहरण सांगतो. स्वामी योगानंद क्रियायोगाचे फार मोठे ज्ञाता आणि त्यांनी हा क्रियायोग पश्चिमेमध्ये, विशेष करून अमेरिकेमध्ये नेला. तिथं ते एका व्याख्यानासाठी उभे होते अमेरिकेमध्ये आणि नेमके त्यावेळेला कोणीतरी सेन अडनावाचे भारतीय दूतावासातील भारतीय व्यक्ती तिथं त्या व्याख्यानामध्ये होती, सेन आणि त्यांची पत्नी. ते व्याख्यान संपत आलं आणि अचानक ते काय बोलले, मला माझा मृत्यू समोर दिसतो आहे, तो मला खुणावतो आहे आणि मी त्याचा स्वीकार करतो आहे, मी निघालो असं म्हणाले आणि धाडकन त्यांचा देह तिथं खाली पडला. तास दीड तास त्यांनी लोकांना उपदेश केलेला आहे त्या व्याख्यानामध्ये आणि एकदम काय झालं, त्यांनी सांगितलं माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर आहे आणि मी आता त्याचा स्वीकार करतो, मी निघालो आणि देहत्याग झाला. नंतर 27 का 30 दिवस त्यांचा देह तसाच ठेवला होता, तरीही त्याच्यामध्ये कोणतंही वैगुण्य आलं नव्हतं आणि शास्त्रज्ञांसाठी हा फार मोठा एक चमत्कार होता आणि एक आव्हान होतं की नक्की काय आहे, की हा देह नष्ट का होत नाही आहे, जसाच्या तसा टवटवीत अजून कसा आहे, त्याच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. सांगण्याचा उद्देश हा आहे की वैराग्य हे आहे, जगण्याची
इच्छा नहीं है, मरण्याची ही इच्छा नहीं है, जसं आहे तसं। रामरायांनी जे सांगितलं तेच या योगानंदांनी दाखवून दिलं। हे वैराग्याचं फार मोठेपण आहे। हे जर वैराग्य नसेल तर सर्व परमार्थ हा व्यर्थ जातो, ती नुसती बोलण्याची गोष्ट राहते। एकूण समाजाकडे जर पाहिलं, त्या समाजाचा मीही एक भाग आहे, मी काही त्याहून वेगळा नाही आहे, आणि फार अधिकाराने तुम्हाला सांगतोय अशातला काही भाग नाही आहे। पण एकूण समाजाकडे पाहिलं, जे अध्यात्म करतच नाही, अध्यात्माशी ज्यांना कर्तव्य नाही त्यांचा विषयच येत नाही, ते जसे आहेत तसे आहेत। पण अध्यात्म करणारे, परमार्थ करणारे, परमार्थाची इच्छा असणारे आणि मी कुठंतरी साधक किंवा कोणीतरी आहे असं स्वतःला मानणारे, असा जो वर्ग आहे, त्या वर्गातील सुद्धा 90% अधिक लोक हे वैराग्यामध्ये अत्यंत उणे आहेत। मला जे समाजात दिसलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय, त्या समाजाचा मी सुद्धा एक भाग आहे हे मी मान्य करून सांगतोय। सुशिक्षितांमध्ये तरी अशी अवस्था आहे की आम्ही परमार्थ जो काही करतो तो आमचा एसीत बसून असलेला परमार्थ आहे, की ज्याच्यामध्ये इंद्रिय दमन शम हा तर विषयच नाही। शम म्हणजे काय? मनामध्येच कुठली इच्छा नाही आहे, ही तर फार अवघड गोष्ट आहे। पण दमन पण नाही आहे। मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, असं स्वतः कबीरांनी सांगितलेलं आहे। लोक काय काय झालेलं आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनेक संप्रदाय नवीन नवीन निर्माण झालेत आणि ते स्वतःच्या बुद्धीला येईल तसे काही काही उपदेश करत राहतात। त्याच्यामध्ये शम हा श्रेष्ठ आहे दमापेक्षा, म्हणजे मनाचाच संयम हा इंद्रियांच्या संयमापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून दमन करायचंच नाही इथंपर्यंत उपदेश करणारे लोक आहेत सध्याच्या काळात। पण समर्थांनी स्पष्ट बजावलेलं आहे की जो गुरु दमन करत नाही, दमन करण्याबद्दल आग्रह धरत नाही शिष्यांबद्दल, असे अडक्याला 3 जरी गुरु मिळाले तरी त्यांचा त्याग करा, दमन हे आवश्यक आहे। भले ते शमना एवढं श्रेष्ठ नाही आहे, पण सुरुवातीला दमन हे काही प्रमाणामध्ये आवश्यक आहे। पाश्चात्य संस्कृती दमनाच्या विरोधात आहे। पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम, त्याची सावली, सावली हा शब्द पण मी जरा संयमाने बोलतोय, खरं तर ग्रहण लागल्यानंतर जे घडतं ते आमच्या अध्यात्माला जे ग्रहण लागलेलं आहे पाश्चात्य विचारांचं, त्याच्यामध्ये दमनाचा विरोध करणारे लोक आहेत। दमनाचा विरोध म्हणजेच वैराग्याचा विरोध आहे। श्रेष्ठ वैराग्य शमनामध्येच आहे, मान्य आहे, मनाचा संयम हेच श्रेष्ठ वैराग्य आहे, पण त्याची पहिली पायरी दमनातून सुरू होते हे विसरता कामा नये। आपल्या कोणत्याही महान आचार्यांनी, संतांनी, जे वैदिक परंपरेपासून जुन्या काळापासून आजपर्यंत झालेले आहेत, कुणीही दमनाचा पूर्ण निषेध केलेला नाही। दमनाची आवश्यकता नंतर राहत नाही हा अन्य भाग आहे, कारण मनच एवढं स्थिर आहे की आता इंद्रियांची इच्छा बाहेर जाण्याची होतच नाही आहे। पण म्हणून दमन करायचं नाही ही जी अपप्रथा निर्माण झाली आहे ही आपण मोडीत काढली पाहिजे, कारण समर्थांसारख्या महापुरुषांनी स्पष्टपणे बजावलेलं आहे। जो गुरु दमन सांगत नाही त्या अडक्याचे 3 असे गुरु मिळाले तरी त्यांचा त्याग करा, चुकूनही त्यांना गुरु मानू नका, सद्गुरु तर त्याहून पुढची गोष्ट आहे। म्हणून वैराग्याकडे आपलं फार लक्ष पाहिजे। आम्ही कसंही वागू, कसंही खाऊ, कसंही जेऊ, जेवणाचे नियम पाळणार नाही, वेळा पाळणार नाही, कुठं जायचं काय करायचं हे पाळणार नाही। युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य, हे जे गीतेमध्ये सांगितलं हे कुणासाठी सांगितलं? आमच्यासाठीच सांगितलं ना, का फक्त एकट्या अर्जुनासाठी सांगितलेलं आहे? युक्त आहार, युक्त विहार, युक्त कर्म, युक्त प्रयत्न, चेष्टा म्हणजे प्रयत्न, युक्त स्वप्न म्हणजे झोप, प्रमाणातील, कमी पण नाही जास्त पण नाही, आणि युक्त म्हणजे योग्य अशी जागृती,
हा सर्व सांभाळणं हा एक वैराग्याचंच लक्षण आहे. आम्ही पाहिजे तेव्हा चित्रपटाला चित्रपट बघून येणार भपकेबाज काहीतरी आणि लगेच नंतर येऊन ध्यानाला बसणार, ह्याला काही अर्थ आहे का बरं तो चित्रपट तुला पाहावासा वाटला? की ज्याच्यामध्ये अध्यात्मविरुद्धच सगळं काही आहे, देहात्मवादीच ज्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, असा देहात्मवादी चित्रपट तुला बघावासा वाटला मनाला ठीक आहे, पण तू दमन करून मी तो चित्रपट बघणार नाही असं का केलं नाहीस? दमन केलं नाहीस म्हणून तिथं जावासं वाटलं आणि ते झाल्यानंतर मन उद्विग्न झालं आता म्हणून तू ध्यान केलंस, तर त्याचा काही उपयोग आहे का त्या ध्यानाचा? म्हणून वैराग्याचं पण प्राधान्य आहे. कित्येक गृहस्थाश्रमी लोकांना असं वाटतं की समर्थांनी तर आपल्याला एका अर्थानं परवानाच दिलेला आहे, आधी प्रपंच करावा नेटका याचा अर्थ तो असाच घेतात की आम्हाला वैराग्याचा आमचा काही संबंध नाही. ज्याला परमार्थ करायचा असेल तो ब्रह्मचारी असो, तो वानप्रस्थी असो, संन्यासी असो किंवा तो गृहस्थ असो, त्या त्या आश्रमाला अनुकूल वैराग्य जर त्यांनी धारण केलं नाही तर त्याचा परमार्थ कधीही फलीभूत होणार नाही, हे अगदी पक्क. म्हणून वैराग्याबद्दल घाबरण्याचंही कारण नाही आहे, कारण जो संन्यासाला वैराग्याचा सांगितलेलं वैराग्य सांगितलंय ते काही गृहस्थाला सांगितलेलं नाही आहे. समर्थांनी जो नियम कल्याण स्वामी उद्धव स्वामींसारख्या नैष्ठिक ब्रह्मचार्यांना सांगितला तो काही दत्तात्रेय स्वामींना सांगितलेला नाही आहे वैराग्याच्या संदर्भात, ते गृहस्थ आहेत. पण म्हणून त्यांनी वैराग्य सोडूनच द्यायचं असं नाही आहे. म्हणून आपण सुद्धा जे कोणी गृहस्थाश्रमी असतील त्यांनी सुद्धा वैराग्य त्या त्या आश्रमानुसार धारण केलं पाहिजे. आपण सद्गुरू हा विषय बघत आहोत म्हणून मी त्याचा जास्त विस्तार करत नाही. सद्गुरू स्वतः वैराग्य संपन्न असतात आणि आपल्याला वैरागी बनवतात, म्हणजे आपल्यामध्ये वैराग्याचं काही बीज ते सोडतात त्यांच्या प्रभावाने, हे आपल्याला समजून घ्यायचं. वैराग्याविण जे ज्ञान तो व्यर्थची साभिमान, लोभ दंभे घोळसून कासा विस केला असं समर्थांचं सांगणं आहे. ज्याला हे शब्द ज्ञान आहे बरं का, मगाशी जो आपण म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन ही जी व्याख्या बघतोय सद्गुरूंची, ते ज्ञान आणि हे ज्ञान सारखं नाही आहे. कारण वैराग्याखेरीज ज्ञान याला अर्थच नाही आहे काही परमार्थाच्या दृष्टीनं. जसं विवेकाखेरीज ज्ञान असू शकत नाही मागच्या प्रवचनात आपण बघितलं, तसंच वैराग्याखेरीज जे काही ज्ञान आहे ते ज्ञान म्हणणं म्हणजे आत्मज्ञान नाहीच, ते ती नुसती पोपटपंची आहे, शब्द ज्ञान मात्र आहे. शब्दज्ञान म्हणजे काही आत्मज्ञान नाही. म्हणून इथं वैराग्याची प्रतिष्ठा समर्थ करतात, सद्गुरूंमध्ये वैराग्य सुद्धा हवं. वैराग्य जर नसेल तर ते सद्गुरू म्हणून घेण्यास पात्र नाहीत. चुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. हे जे सद्गुरु रामदास आहेत याच्यामध्ये समर्थांचं नाव ऐकल्या सर्वप्रथम जर काही आठवत असेल तर त्यांचं पराकोटीचं वैराग्य हे आठवत. या शुकांचा उल्लेख त्याच्यात आहे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. ते शुक तरी कसे होते? शुक तपस्येला बसल्यानंतर इंद्राला नेहमीप्रमाणे पोटात दुखायला लागलं, भीती निर्माण झाली. हा तर व्यासपुत्र आहे, हा काय करेल सांगता येत नाही, एवढ्या तरुणपणी हा तपस्या करतोय, ह्याची परीक्षा केली पाहिजे आणि फक्त परीक्षा नाही तर त्याला त्याची तपोभंग त्याचा झाला पाहिजे. म्हणून त्यांनी रंभेला पाठवलं. ती अशी की तिला वाटणार आहे मोठ्या मोठ्या धेंडांना मी धाराशाही केलेला आहे या कामयुद्धामध्ये, हा तर अत्यंत चंचल सामान्यता वृत्ती चित्त ज्या वयात असतं ह्या वयातला हा मुलगा दिसतोय, ह्याला तर धाराशयी करणं फार सोपं आहे असं म्हणून ती तिथं उपस्थित झाली.
आणि आपल्या कमनीय देहरूपी धनुष्यावरती लास्य नृत्य गानरूपी प्रत्यंचा चढवून कामनेत्र कटाक्षरूपी बाण सज्ज करून त्याच्या हृदयाला विद्ध करण्यासाठी प्रवृत्त झाली, पण नेहमी जो अनुभव तिला येत असे तो अनुभव यावेळेस आला नाही। आणि हृदय भेदन तर झालंच नाही, पण तिचा एकही बाण त्या शुकाच्या मनरूपी हृदयात पोचला नाही। याचं कारण असं की वैराग्यरूपी प्रखर ढाल त्या शुकापाशी होती, म्हणून ते शुकमुनी झाले, परमहंस म्हटले गेले। आणि ती लज्जित झाली आणि त्यांनी सांगितलं, आई मी तुझ्या गर्भातून जन्माला यावं अशी माझी इच्छा आहे आणि तू हे काय करतेस। किती लज्जित झाली असेल ती आई, म्हटलं तिला। हे वैराग्याचे आदर्श आहे। श्री समर्थांचा आपण विचार केला तर उर्वशी त्यांची परीक्षा घेण्यासाठी आली होती असा उल्लेख आहे। शुकांची ती पद्धत, समर्थांची स्वतःची पद्धत, ती त्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हणजे त्यांचा तपोभंग करण्यासाठी आली असताना समर्थांनी महारुद्र हनुमंताचं भयंकर रूप धारण केलं आणि ते रूप धारण केल्यानंतर मात्र ती म्हणाली, मेले, आता काही मी जगत नाही, म्हणून भयभीत झाली। पण दैवी शक्ती या अप्सरांकडे वगैरे असतात, त्या योगानं ती जलरूपिणी झाली आणि ती नदी प्रवाहित झाली जिला उर्वशी नदी किंवा उर्मोडी आत्ता म्हणतात, ती उर्मोडी नदी। काही लोकांना ही गोष्ट कदाचित पटणार नाही, तर आपण असं म्हणू त्यांच्या सोयीसाठी की ती जलस्वरूप झाली आणि वाहत्या नदीमध्ये जलस्वरूप होऊन निघून गेली, स्वर्गाला परत गेली असं म्हणू। त्यांनी काही फरक पडत नाही। समर्थांचं वैराग्य इथं आपल्याला सांगायचं आहे, म्हणून वैराग्याची आवश्यकता सद्गुरूंपाशी असलीच पाहिजे। या वैराग्याचेही बरेच प्रकार आहेत बरं का। आपण कामविषयक वैराग्य बघितलं जे प्रधानतः पाहिलं जातं, पण खाण्यासंदर्भातीलही वैराग्य असतं, राहण्यासंदर्भातीलही वैराग्य असतं। छान छुकीत राहावंसं वाटणं हे विरागी पुरुषाचं लक्षण नाही, मनाला येईल ते खायला मिळावं असं वाटणं हे वैरागी पुरुषाचं लक्षण नाही। संपत्तीचा लोभ या विषयामध्येही ते घेता येईल, पण संपत्तीचीही अभिप्सा असणं, इच्छा असणं तीव्र हे वैरागी पुरुषाचं लक्षण नाही। वित्तेषणा, कामेषणा, पुत्रेषणा ह्या असणं हेही वैराग्य पुरुषाचं लक्षण आहे। एषणा किंवा ईषणा म्हणजे इच्छा, मला एक चांगला मुलगा असावा अशी इच्छा, मला एक पत्नी असावी किंवा तिच्यापासून सुख मिळावं अशी इच्छा, आणि त्याच्याहून भयंकर म्हणजे लोकेषणा, लोकांनी मला महाराज म्हणावं। छाटी घातली ना आता, आता लोकांनी मला महाराज म्हटलं पाहिजे, तो आतून असेल किंवा नसेल, ही इच्छा सुद्धा वैराग्याचं लक्षण नाही। या सर्व इच्छांच्या पलीकडे तो महापुरुष पाहिजे। आणि असा नियम आहे की खाण्याची इच्छा आणि कामाची इच्छा ह्या एकमेकांशी संगनमत करून असतात। ज्याचा जिभेवर ताबा नाही त्याचा उपस्थावर ताबा नाही असा नियम आहे। चमचमीत खावं असं वाटणं, तामसिक राजसिक अन्न खावं असं वाटणं, त्याचं चिंतन करावं असं वाटणं, कित्येक लोकांची गंमत अशी असते ज्या दिवशी त्यांचा उपवास असतो त्याच दिवशी त्यांना खाण्याची खूप इच्छा होते। एवढंच नव्हे तर त्याच वेळेला त्या दिवशी ते खाण्याबद्दल खूप पडपडतात, कारण ती इच्छा जी दमन केलेली आहे ना, ती इच्छा त्यांना खायचं तर नाही ना, चल माझं चिंतन तरी कर, माझ्याबद्दल इतरांशी बोल तरी। म्हणून जे लोक खाण्याबद्दल खूप गप्पा मारतात ते वैराग्यशाली नसतात, जे खा खातातच नुसतं त्याच्यातच त्यांना आवड आहे तेही वैराग्यशाली नसतात, सद्गुरु असे नसतात। समर्थांचं उदाहरण आहे, त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की समर्थांशी अन्नभोजनी इच्छा नाही,
वनभोजनी वन फल भोजनी इच्छा काही वैराग्य चिन्हे प्रगटली सर्वही संत सज्जनी ओळखिले। त्यांच्या वयाच्या 7व्या 8व्या वर्षीचं हे हा उल्लेख आहे। म्हणजे घरचं जे जेवण असतं त्याच्यात त्यांना फार रस नव्हता असं आपल्याला ऐतिहासिक वाङ्मयातून कळतंय त्यांच्या जीवनाबद्दल। काय 2 महिने झाले राव या विशिष्ट उपहारगृहात आपण गेलोच नाही असं जेव्हा वाटलं याचा अर्थ काय आहे? माझ्यात वैराग्य कमी आहे। 4 महिने झाले ती कांदा भजी आणि काय ते प्रकार असतात ते खाल्लेच नाहीत असं वाटलं की माझ्यात वैराग्य नाही आहे। लगेच ते आले आणि मी त्याचा हे असलं मी खात नसतो हे म्हणणं हा वेगळा भाग झाला, पण ते खावंसं वाटणं हा वेगळा भाग झाला। कारण काय, बऱ्याच वेळेला वैराग्य हा विषय कामविषयाशीच जोडला जातो, तो तेवढासा नाही आहे, तो आहेच महत्त्वाचा, पण खाणं पैसा संपत्ती स्वतःचं नावलौकिक हा संदर्भही त्याच्यात आहे। कोणी म्हणेल वा तुम्हाला एक शास्त्रवचन माहिती आहे का, जसा पुत्र तसाच शिष्य असतो। मग आता समर्थांचे तर 1100 मठ, त्याचे एवढे महंत आणि एवढे शिष्य, त्या अर्थाने सुद्धा समर्थ वैराग्यशाली कसे होते हे आम्हाला समजावून सांगा किंवा पटवून सांगा असं कदाचित एखादा म्हणेल। तर त्याच्यासाठी मला महत्त्वाची गोष्ट, अत्यंत उल्लेखनीय आणि समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, ती सांगणं आवश्यक आहे असं वाटतं। ती म्हणजे समर्थांनी फार मोठं राष्ट्रकार्य केलं, फार मोठं धर्मकार्य केलं रामरायाच्या आज्ञेनं, असंख्य लोकांचं दुःख नष्ट केलं, अनेकांना सद्गती मिळवून दिली, अनेकांना मुक्तही केलं, आणि त्या स्थितीमध्ये 1100 मठ, त्याचे 1100 महान महंत, त्यांचे शिष्य उपशिष्य, त्यांच्याबरोबर असणारे लोक भक्तगण, एवढंच नव्हे तर मोठे मोठे पादशहा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष, अनेक संत सज्जन, हे सर्व समर्थांना अत्यंत श्रेष्ठ असा महात्मा म्हणून मानत असत, त्यांचा शब्द झेलण्यासाठी प्रत्येकजण उद्युक्त असत। अशा अवस्थेमध्ये असताना समर्थांनी एक पत्र लिहिलेलं आहे, म्हणजे अशा स्थितीमध्ये असताना त्यांची एकाने सेवा केली हेळवागच्या घळईमध्ये, ते परत गेल्यानंतर त्यांनी एक पत्र लिहिलं, त्या पत्रामधला फक्त उल्लेख सांगतो। ते पत्रच मुळात समजून घेण्यासारखं आहे फार, पण आपल्याला पुढं जायचं आहे, कालमर्यादा आहे, म्हणून तो फक्त उल्लेख करतो। त्याच्यावरून त्यांची पुत्रयिषणासुद्धा कशी नव्हती, म्हणजे शिष्यइषणा, हे लक्षात येईल। त्यांनी त्या पत्रात असं लिहिलेलं आहे की आम्हास रघुनाथजी वेगळे दुसरे जीवलग नाही। हे कधी लिहिलेलं आहे? एकांतात असताना, साधना करत असताना, भारत भ्रमण करत असताना, जेव्हा फार काही लोकसंग्रह नाही आहे, फार काही शिष्य उपशिष्य नाही आहेत, अशा वेळेला म्हटलेलं नाही आहे। मगाशी जसा उल्लेख केला, हे सगळे लोक त्यांना अगदी डोक्यावर घेऊन नाचायला तयार आहेत, अशा स्थितीमध्ये सुद्धा समर्थांची आंतरिक स्थिती काय आहे? आम्हास रघुनाथजी वेगळे दुसरे जीवलग नाही। हे सर्व हा जो प्रपंच आहे, मठ मंदिर आणि राजकारणातला राजकारणातील कार्य, धर्मकारण आदी आदी जे काही सगळं समर्थांनी उभं केलं, फक्त रामरायाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी केलेलं आहे। त्यांचा आंतरिक स्वभाव हाच आहे की मी निस्संग आहे, राम रामाचे चरण तिथंच माझं स्थान आहे, मला बाकीचं काहीही दिसत नाही, हीच त्यांची अवस्था आहे शेवटपर्यंत। हे केवढं अगाध वैराग्य आहे। हे वैराग्य आपणामध्येही यावं आणि विवेक वैराग्य युक्त आपलं जीवन असावं असं आपल्या सद्गुरूंना वाटणार नाही का? आणि त्याच्यासाठीच ते आपल्याला उपदेश करत असतात, पण ते स्वतः विवेक वैराग्य युक्त असतात, आणि ते असतात म्हणून तर त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली असते आणि ते सद्गुरुपदावर आरूढ असतात। अशा सद्गुरूंचं आपण स्मरण करूया। आजचं जे काही प्रवचन आपणासमोर मी प्रस्तुत केलं त्याचं अवश्य आपण चिंतन मनन करावं,
उद्या आपण पुढचा विषय पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना विनंती आहे की हे जे महत्त्वाचे विषय आहेत त्याचं आपण अखंड अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करूया. माझ्या वाणीला विराम देतो, उद्या पुन्हा भेटूया. जय जय रघुवीर समर्थ.